नमस्कार, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मनुज खानदेश रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची आपली रेसिपी आहे शेरण्यांची भाजी। शेरण्या म्हणजेच ही एक प्रकारची रान भाजी आहे। सध्या पावसाळ्याचा हंगाम चालू आहे व कपाशीमध्ये किंवा ज्वारीमध्ये या शेरण्यांचा वेल येत असतो, त्याला या शेरण्या लागतात। तर याची भाजी कशी करायची ते आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे। सर्वप्रथम या शेरण्या मी इथे कापून घेणार आहे। अशा पद्धतीने शेरण्या आपल्याला इथे कापून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवा तर तुम्ही त्याची साईज छोटी मोठी ठेवू शकता। अशाच पद्धतीने बाकीच्या शेरण्या ज्या आहेत त्या मी कट करून घेणार आहे। सर्व शेरण्या मी इथे कापून घेतलेल्या आहे। आता यामध्ये पाणी टाकून मी दोन पाण्याने धुवून घेणार आहे, जेणेकरून त्यातील बिया ज्या आहेत त्या निघून जातील। अशा प्रकारे चोळून ते धुवून घेणार आहे मी। शेरण्या मी इथे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। आता मी यामध्ये चवडी टाकून घेणार आहे। मी इथे कोरडी चवळी जी येते साधारण 20 मिनिटे भिजत घातलेली होती। तुम्ही याऐवजी ओल्या चवळीचे दाणे टाकले तरी चालतील। आता हे मी कुकरला शिजवून घेणार आहे। 3 शिट्ट्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत। आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घेणार आहे मी। कुकर आपलं होत आहे तोपर्यंत भाजीसाठी काय वाटण मसाला लागणार आहे ते इथे बघून घेणार आहे। मी इथे एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, कोथिंबीर घेतलेलं आहे, त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्ही आवडीनुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता मी इथे मिरची व शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेणार आहे। शेंगदाणे आपल्याला इथे बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे इथे भाजून झालेले आहे। आता मी शेंगदाणे काढून घेणार आहे। आता मी इथे मिरच्या भाजून घेणार आहे। मिरच्या इथे भाजून झालेल्या आहे, मिरच्या मी इथे काढून घेणार आहे। शेंगदाण्याची मी इथे साल काढून घेतलेली आहे। आता यामध्ये लसूण पाकळ्या व मिरची टाकून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। अगदी थोडं पाणी टाकायचं आहे व हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। चटणी मी इथे वाटून घेतलेली आहे। आता यामध्ये कोथिंबीर टाकून पुन्हा मी यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहे, बारीक करणार आहे। मसाला मी वाटून घेतलेला आहे। आता मी इथे कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये साधारण 3 ते 4 पोळ्या तेल टाकून घेणार आहे। तेल येथे तापलेलं आहे। आता यामध्ये फोडणीसाठी जिरं व मोहरी टाकून घेणार आहे, त्यानंतर मसाला। मसाला इथे आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी 1/2 चमचा हळद टाकून घेणार आहे। बघू शकता इथे मसाल्याला आपल्या छानपैकी तेल सुटलेलं आहे। शेरण्या व चवड्या मी इथे उकडून घेतलेल्या आहे। मसाला इथे आपला झालेला आहे। आता मी यामध्ये चवड्या व शेरण्या जे आहे टाकून घेणार आहे। आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे। पाणी मी इथे गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे
तुम्हाला जर घट्ट भाजी हवी असेल तर पाणी तुम्ही थोडंच टाकायचं आहे। तुम्ही आता इथे बघू शकता भाजी आपली उकडायला सुरुवात झालेली आहे। आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। व आता मी गॅस बारीक करून अशाच प्रकारे 5 ते 7 मिनिटे भाजी येथे उकळवून घेणार आहे। भाजी येथे उकडलेली आहे, आता मी गॅस बंद करून घेणार आहे। अस्सल पारंपरिक पद्धतीची खानदेशी शेरण्यांची भाजी आपली येथे तयार आहे। यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये बिया राहिलेल्या आहेत, त्या बिया जेवताना छान लागतात। ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबतही चुरून खाऊ शकता। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच पारंपरिक व नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय एवरीवन, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।